सर्वांना नमस्कार. आज देशाची राजधानी दिल्ली येथे आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत. माझ्यासोबत शिवसेनेच्या उपनेत्या शीतलताई म्हात्रे देखील उपस्थित आहेत. खरं तर आपण पाहतो आहे की देशामध्ये जे चित्र निर्माण झालं आहे, लोकसभेमध्ये विरोधी पक्षांनी देशाचे पंतप्रधान जे आज 9 वर्ष यशस्वीरित्या देशाला पुढे नेत आहेत, त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे. खरं तर ज्या विरोधकांवर सर्व देशानेच अविश्वास दाखवलेला आहे, ते वारंवार अनेक वेळा सरकार स्थापन झाली परंतु कोणतंही सरकार टिकलं नाही, किंवा ते टिकले तरी अनेक घोटाळ्यांचे आरोप झाले आणि लोकांनीच जनतेनेच ती सरकारं पाडली. 2014-2019 माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये देश आज पुढे जात आहे. आणि काही विषय घेऊन, मेघालयाचा असेल किंवा अन्य विषय घेऊन, मेघालयामध्ये जे घडलं त्याचा आम्ही निषेधच केलेला आहे. कुठलीही स्त्री ही माते समान आहे, आम्हाला ती बहीण आहे. आणि कुठल्याही बहिणीसोबत मणिपूरमध्ये जे काही घडलं तर त्याबद्दल आम्ही खेद व्यक्त केला आहे, सर्वांनीच खेद व्यक्त केला आहे. आणि तिथल्या गुन्हेगारांना कोणीही पाठीशी घालणार नाही याचं आम्हाला विश्वास आहे. आज आपण पाहतो की आज अविश्वास ठरावावर नरेंद्र मोदीजी हे सडेतोड सगळ्यांचं उत्तर देतीलच, समाचार घेतीलच. काल देखील गृहमंत्र्यांनी देखील त्यांच्या जवळजवळ 2 तास 13 मिनिटं चाललेल्या भाषणामध्ये त्यांनी यावर विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. कोणाला किती वेळ लॉन्च केलं आणि काँग्रेस काळामध्ये देखील महिलांवर कशा पद्धतीने अपमान, शाहबानो मॅटरपासून आपण पाहिलं की अनेक वेळा झालेलं आहे. निर्भया कांड जेव्हा झालं तेव्हा राहुल गांधी कुठे होते, असे अनेक प्रश्न आम्ही त्यांना विचारले. परंतु आज आपण पाहतोय की कायदा आणि सुव्यवस्था यावर काही जण प्रश्नचिन्ह महाराष्ट्रात उपस्थित करत आहेत. आणि त्यावरून जे लोक असं विचारत आहेत त्यांचं नेमकं काय आहे, त्यांच्यावर गुन्हे झालेले आहेत, इकॉनॉमिक ऑफेन्सेस असेल, ईडीच्या कारवाया असतील, त्यांच्यावर FIR झालेले आहेत. आणि त्यामुळे जनतेला लुटणं आणि ते सुद्धा कोरोना काळामध्ये जनतेला लुटणं, मेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार काही त्यावेळच्या महापौर असतील किंवा काही जे महानगरपालिकेत ज्यांचं वर्चस्व होतं, ज्यांची उठबस होती, काही कोणाचे नातेवाईक असतील काय असतील, परंतु हे झालेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने लोकांची फसवणूक करणाऱ्यांना त्यांचा आम्ही निषेध करतो या ठिकाणी. आणि त्यामुळे त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही की त्यांनी आमच्यावर दोषारोप करावे किंवा काही उणीवा दाखवा. आमच्यात काही उणीवा असतील तर त्या निश्चितच आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू. परंतु ज्यांनी जनतेला लुटलेलं आहे कठीण काळात, जेव्हा महामारी होती, जागतिक महामारी होती, मुंबईमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती होती, आणि ह्या ईडीच्या कारवाया ज्या आहेत आता ते कांगावं करतायत, मोर्चे काढतायत. महानगरपालिके आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये श्वेतपत्रिका काढण्यात आली, जेव्हा काही महाराष्ट्रातले उद्योगधंदे बाहेर चालले आहेत असा कांगावा त्यांनी केला. आणि श्वेतपत्रिका काढल्यानंतर सगळ्यांचीच तोंडं बंद झालेली आहेत. त्यामुळे आज मुद्दामूनच आम्ही राजधानीमध्ये आलो देशाच्या, आणि त्याबद्दल आपल्यालाही काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. काल अमित शहा जवळपास 2 तास 13 मिनिटं त्यांनी कलावती या महिलेचं नाव हो बरोबर, त्यांनी म्हटलं की ते बुंदेलखंडच्या आहे आणि राहुल गांधींनी त्यांना कुठलीही मदत केली, संपूर्ण मदत नरेंद्र मोदींनी. आज त्या कलावतीचा व्हिडिओ कुठे आला, त्यांनी म्हटलं आहे की मी महाराष्ट्रातल्या विदर्भातली आहे आणि संपूर्णपणे मदत राहुल गांधींनी. अमित शहा नाही, असं आहे की आता बघा, राहुल गांधी त्यावेळा गेले होते. काँग्रेसची एक पद्धत आहे त्यावेळच्या, म्हणजे इंदिरा गांधींच्या काळापासून आपण पाहतो की लोकांना भेटायचं, गळा भेट घ्यायची. परंतु नंतर काय झालं, नंतर त्या गरीब कुटुंबाबरोबर तुम्ही जेवणार,
किंवा दाखवणार की आम्ही किती मोठ्या मनाचे आहोत, परंतु देशाचे गृहमंत्री यांच्यावर देशाच्या जनतेचा विश्वास आहे आणि ते खोटं बोलणार नाही. आता त्या महिलेने काय म्हटलं तेही व्हेरीफाय करू, परंतु केवळ तुम्ही तिच्याकडे जेवायला गेलात पण नंतर आज गरिबांसाठी घरकुल योजना असतील, अन्नधान्य च्या योजना असतील, या सर्व आता केंद्र सरकारकडून सुरू आहेत आणि जनता विश्वास ठेवून आहे. त्यामुळे त्या कोण महिला आले असतील त्याने काय बोलल्या तेही आपण बघू. एकच मिनिट मी सांगते. एक लक्षात घ्या तुम्ही की जे अविश्वास ठराव हे करतायत तर मला असं वाटतं की अविश्वास ठराव हा मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये या विरोधकांवरच संपूर्ण मुंबईकरांचा अविश्वास आहे. कारण त्यांनी करोनामध्ये जे काही केलेलं आहे, करोनामध्ये तर महापौर, जेव्हा असं म्हटलं जातं की महापौर ह्या मुंबईच्या प्रथम नागरिक म्हणून त्यांना म्हटलं जातं, या प्रथम नागरिकांवरच पैशाचा अपहार केल्याचा आणि करोनामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. मला वाटतं कधीही त्यांच्यावर पोलिसी कारवाई होऊ शकते आणि मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेत जे मातोश्रीच्या जवळचे आहेत, वरून खालून मातोश्रीवर फिरत असतात अशाही लोकांची नावं लवकरच पुढे येतील. तर मला वाटतं त्यांचे सचिव सूरज चव्हाण यांच्यावरसुद्धा ईडीची नोटीस आहे. स्वतः विश्व प्रवक्ते यांच्यावरसुद्धा ईडीची नोटीस आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे नैतिक अधिकार आहे का दुसऱ्यांवर आरोप करायचा, हा पहिला प्रश्न आहे. आणि खरोखर मुंबईकरांसाठी अतिशय दुःखाची गोष्ट आहे की मुंबईच्या प्रथम नागरिक यांच्यावर FIR होतो आणि लवकरच मला वाटतं त्यांच्यावर पोलीस कारवाई होईल असं वाटतं. एक अजून वेगळा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये आमदार आहेत किशोर पाटील यांनी आज संदीप महाजन नावाच्या पत्रकाराला वेधम मारहाण केली, त्याचा व्हिडिओ पुढे आलेला आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी. आणि महत्वाचं म्हणजे कार्यकर्ते एवढे बेभानपणे का वागतात, कारण की ते तुमच्याच गटाचे आहेत, शिंदे गटाचे आहेत असं ते माहिती मिळेल. आणि कार्यकर्ते ज्या पद्धतीने पत्रकाराशी व्यवहार करतात ते कितपत योग्य आहे. माननीय एकनाथजी शिंदे हे नेहमीच यांनी पत्रकारांचा मान सन्मान केलेला आहे. आपण पाहिलं की अतिशय सौजन्याने आणि प्रेमाने ते आज इतके वर्ष वागत आलेले आहेत. अर्थातच पाचोऱ्याचे आमदार यांनी जे काय कि असं आपण म्हणतो की त्यांचे कार्यकर्ते आहेत, आता त्यांचे कार्यकर्ते आहेत का काय त्याची पूर्ण चौकशी होईल. परंतु जर का खरंच त्यांचे काही कार्यकर्ते असतील किंवा कोणीही असो, पत्रकार आपलं काम करत असतात, पत्रकार रिपोर्टिंग करण्याचं काम आहे आणि कुठेही काही चुकीचं घडत असेल तर ते रिपोर्ट करणं त्यांचं काम आहे, ते आपण चौथा स्तंभ आपण त्यांना लोकशाहीचं म्हणतो. परंतु त्यांच्यावर अशा प्रकारचे हल्ले याचा आम्ही निषेधच करतो आणि अशा कोणत्याही गोष्टीचं आम्ही समर्थन करणार नाही. ताब्यात घेतलं होतं, अपहरण केलेलं आहे आणि तो अजून सुद्धा गायब आहे. मला वाटतं याच्या संदर्भात FIR ही मुंबईमध्ये गोरेगाव येथे त्यांच्यावर FIR झालेली आहे आणि जर पोलीस त्याच्यावर चौकशी करतील आणि जर त्याच्यामध्ये काही सत्यता आढळली तर मला असं वाटतं की त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही होईल. जर काही चुकीचं घडलं असेल तर त्याचं समर्थन हे कोणीही करणार नाही. परंतु नक्की खरं काय आहे की दोरीला साप म्हणून धोपटलं जातं आहे हेही बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. काल हा करार सांगण्याचा विषय सांगू देणार, परंतु हा करार जो होता तो नेमका करार काय होता आणि तो करार मला वाटतं की कालच रात्री 12 वाजता FIR याच्यावर पोलिसांनी घेतलेला आहे आणि पोलीस त्याचा तपास करतात. लवकरच पोलीस त्यांचे जे काही तपासामध्ये गोष्टी आढळतील त्या घेऊन लवकरच लोकांसमोर येतील. नाही आरोपी नाही नाही त्याच्यामध्ये मुलगा नाही आहे. कदाचित आपण ते CCTV फुटेज नीट बघितलेलं नसेल, त्यामध्ये तो मुलगा नाही आहे असं त्यांच्या FIR-मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. आणि मी परत एकदा सांगते, कुठल्याही चुकीचं समर्थन कोणीही करणार नाही. जर कुठलीही गोष्ट चुकीची असेल तर मला असं वाटतं पोलीस त्यांच्यावर योग्य तो तपास करून कारवाई करतील. काल लोकसभेमध्ये स्मृती इराणी केंद्रीय मंत्री बोलत असताना त्यांनी राहुल गांधीवर आरोप केला की त्यांनी काही महिला खासदारांकडून फ्लाइंग किस केलेली आहे. लोकसभा सचिवालयामधून एक व्हिडिओ आलेला आहे ज्यामध्ये ते लोकसभा अध्यक्षांकडे बोलत होते, पण 25 महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र दिलेलं आहे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी.
एक लक्षात घ्या की लोकसभा हे सर्वोच्च मंदिर आहे, ज्याच्यासाठी जे सगळ्यांसाठी आदराचं स्थान आहे. अशा ठिकाणी जर राहुल गांधींसारखी व्यक्ती अशा पद्धतीच्या काही मला वाटतं फ्लाइंग किस देत असेल, तर मला वाटतं हे किती सिरियस आहेत आणि हे किती सिरियसली या विषयावर चर्चा करत आहेत. कारण त्यांनी चर्चा करताना तर बऱ्याच गोष्टी सांगितल्या, परंतु त्यांच्या हाते किंवा त्यांच्याकडून जर अशा पद्धतीच्या घटना घडत असतील, तर मला वाटतं एक महिला म्हणून जर महिलांना लज्जा येणारी जर एखादी घटना खासदार हावभाव आणि कोणी हावभाव असे करत असेल, तर मला वाटतं ही नक्कीच कायद्याच्या नुसार गुन्हा आहे. मला वाटतं की ते काय म्हणतायत किंवा त्यांनी कसं वागलंय, कारण जे म्हणतात तसंच वागलंही पाहिजे. बागायचं वेगळ्या पद्धतीने आणि तोंडाने म्हणायचं वेगळ्या पद्धतीने, अशा दुतोंडी कारभार हा तिथे चाललेला आहे. एकीकडे महिलांच्या मान सन्मानाच्या गोष्टी करायच्या, तुम्ही मणिपूरवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतायत, परंतु तुम्ही सगळं भाषण झाल्यानंतर तुम्ही असं काहीतरी कृत्य करता अशोभनीय आहे, असंसदीय आहे. आपण सर्वोच्च लोकशाहीच्या मंदिरात आहोत आणि तिकडे तुम्ही कधी कोणाला मिठीच मारणार? मागे असंच त्यांनी केलं काहीतरी, पंतप्रधानांना जाऊन मिठी मारली. म्हणजे काही आचारसंहिता असते कुठेही वागण्या बोलण्याची. आपण पब्लिकमध्ये आहोत तर कसं वागतो, आपण कुठे आहोत तर कसं वागतो. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारच्या कृत्यांचा निषेधच करतो. 22 महिला खासदारांनी देखील पत्र लिहिलं आहे, अर्थात स्पीकर त्यावर चौकशी समिती नेमून त्याचं जे काय ते सत्य समोर येईल. ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी समर्थन करत आहेत, जेस्चर आहेत, म्हणतात ते त्यांनी जे फ्लाइंग केस केली आहे त्यांना त्याच्यामध्ये काही वाईट वाटत नाही आहे. काँग्रेसचे सुद्धा रणजिताई पाटील ते सुद्धा म्हणतात की एक वेगळ्या प्रकारचं गेस्चर आहे, त्यांना सुद्धा काय वाटत नाही. दोन महिला त्यांची राहुल गांधीची कृती योग्य आहे समर्थन करत आहेत. मला वाटतं ही त्यांची मजबुरी असावी की त्यांना त्यांचं समर्थन द्यावं असं वाटतंय. कारण कुठलीही महिला, अगदी त्याच दोघी नाही तर कुठलीही सर्वसामान्य महिलेला अशा पद्धतीने जर विचारलं आपण की ही कृती योग्य आहे की अयोग्य आहे, मला वाटतं कुठलीही महिला सांगेल. आणि तुम्ही ही कृती कुठे करताय हेही महत्त्वाचं आहे, कारण संसदेत काही आचार विचाराचे नियम आहेत. हे नियम जर तुम्ही पायदळी तुडवत असाल तर तुम्ही वागणं आणि तुमचं बोलणं यामध्ये किती तफावत आहे हे लोकांना दिसलेलं आहे. एखाद्या महिला अजून एखाद्या महिला खासदाराला तुम्ही विचारू शकता की त्यांना भर लोकसभेमध्ये हाऊस चालू असताना हाऊसच्या बाहेर कुठेही समज ज्या कोण दोघी जणी समर्थन करू पाहत आहेत त्यांना असं केलं असतं तर त्यांनी काय केलं असतं? त्यांना अशा प्रकारचे हावभाव कोणी केले? आज फ्लाइंग किस आहे, उद्या अजून कुठले हावभाव केले तर ते चालण्यासारखं आहे का? नाही, ते तपासावं लागेल. कारण तुम्ही उद्या तुम्ही अजून कुठले हावभाव करता किंवा हे खरं तर विनयभंगासारखं असूही शकतं, म्हणजे तुमचं इंटेन्शन काय हे करण्यामागे? लहान बाळांना आपण एखादं लहान बाळ आहे, मुलगा मुलगी आहे, छोटं घरी साधारण असं असू शकतं, परंतु हे तुम्ही कुठे आहात? तुम्ही एक खासदार आहात, त्या समोरची व्यक्ती खासदार आहे, त्या मंत्री आहेत. आज तुम्ही एक प्रकारचे हावभाव केले, उद्या अजून काही कराल? राजस्थान, छत्तीसगड या राज्यांमध्ये काँग्रेसची सरकार आहे, तिथल्या महिलांवर होणारा अत्याचार समोर आणत आहे, त्यावर शिवसेनेची काढली. बघा, कोणत्याही महिलेवर कोणाचंही सरकार असो, कुठेही अन्याय अत्याचार होत असेल तर ते अत्यंत निषेधार्य आहे. त्याचं कोणीच समर्थन करू नये, परंतु त्याचं राजकारणही कोणी करू नये. असं नाही आहे की केंद्र सरकार काही करत नाही आहे. प्रत्येक सरकार, आता राजस्थानमध्ये काही घडलं असेल, मध्य प्रदेश, कुठल्याही राज्यात असो, याचं राजकारण कोणी करू नये, राजकारणासाठी उपयोग करू नये. होतील योग्य वेळी होतील. आता योग्य वेळ बघा, काही इलेक्शन कमिशन कडे मॅटर आहेत, काही कोर्टात मॅटर आहे, हे सगळं झाल्यावर नक्कीच होतील. आता याच्यावर आता उत्तर काहीच नाही. आता आम्ही जातोय लोकसभेमध्ये, बघूया काय होतंय. भारत मातेची हत्या हे बघा, आपण आपल्या देशाला माता मानतो, आपण नमन करतो आपल्या मातृभूमीला, वंदे मातरम हे गीत आपण गातो,
परंतु आपण म्हणू शकतो की तिकडे महिलांवर अन्याय अत्याचार झाले एवढं म्हणेपर्यंत ठीक आहे, ते समजू शकतो. पण आता त्यांना त्याच्यामध्ये तो विषय राजकीय करायचा आहे, राजकीय करण्यासाठी त्यांनी तो केला आहे. निशिकांत दुबेंनी जेव्हा संसदेमध्ये काँग्रेस काळामध्ये जे पक्षाची फुटाफूट सांगितली होती त्यावर सुप्रिया सुळे यांनी सांगितले की मागच्या 9 वर्षामध्ये 9 पक्ष भाजपनं फोडले ज्यामध्ये तुमच्या पक्षाचा सुद्धा समावेश आहे. त्यावर काल गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं की सर्वात पहिलं पक्षकोडी हे शरद पवार यांनी केली होती 1980. ही गोष्ट खरीच आहे, त्याच्यामुळे मला वाटत नाही याच्यामध्ये काही चुकीचं आहे. आणि शरद पवार हे या अशा गोष्टींमध्ये अतिशय काय म्हणतात आमच्याकडे माहीर आहेत किंवा त्यांना आदर्श म्हणून बघितलं जातं. तर मला वाटतं शरद पवार हे कसे आहेत हे महाराष्ट्रातल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांनी आता इलेक्शन कमिशनला सांगितलं की आमच्यामध्ये फूट झालेलीच नाही आहे. त्याच्यामुळे हे परत एकदा त्यांनी दाखवून दिले की ते चाणक्य आहेत आणि ते चाणक्यच राहणार आहेत. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.